नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी धनंजय, आपण पाहताय शेती गुरुजी यूट्यूब चॅनल। तर मंडळी, आज आपण या व्हिडिओमधून केळी या पिकाविषयी माहिती पाहणार आहोत। तसेच केळी पिकाची लागवड कशी करावी, त्याचं मार्केट कुठे आहे, किती रुपये किलोने गेल्यानंतर आपल्याला परवडते, तसेच चांगलं सेटिंग होण्यासाठी काय करावे, जास्त वेट मिळण्यासाठी काय करावे, तसेच या शेतीमधून चांगलं उत्पन्न जास्त उत्पन्न मिळण्यासाठी कसे खत व्यवस्थापन करावे, तसेच वाऱ्याचे व्यवस्थापन कसे करावे, अशा अनेक गोष्टी आहेत जे आपल्या शेतकऱ्यांना जाणून घेणे गरजेचे आहे किंवा नवीन शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ खूप उपयुक्त आहे। तर मंडळी, चला सुरू। नमस्कार, आपला परिचय? माझे नाव महादेव विलास कांबळे, मुक्काम पोस्ट वाकरी, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर। सर, आपण किती एकर केळीची लागवड केली? आता माझा प्लॉट आहे 4 एकराचा। 4 एकर आहे। हा, हे आपण जी लागवड केली आहे म्हणजे कोणती जात आहे केळी? ही राजेंशन आहे, जिनांची राजेंशन आहे। ओके सर, आपण याची जी लागवड केली आहे, याची जी रोपे होते ते आपण कुठून खरेदी केली आणि किती रुपये? ही पुण्याहून रोपे खरेदी केलीत। हे 14.5 रुपयाला पोच रोप झालेले आहे। 14.5 रुपये। हा सर, आपण लागवड करण्याआधी आपल्या शेताच मशागत कशी केली आणि त्याचे कसं नियोजन केलेलं? ही आधी नांगरट केली, रोटर मारला, फण पाय केली आणि बेड वगैरे नाही, सपैला लावली होती आम्ही केळी। ड्रीप हातून लावली होती, ड्रीप हातून सपैलाच लावली, सपै लावली होती। ज्या वेळेस आपल्या शेतामध्ये ही रोपे आली, त्यावेळेस ती रोपे लावण्याची पद्धत काय असते, म्हणजे कसे किती अंतरावर लावावेत आणि किती खोली घेऊन लावावेत? हे अंतर म्हणजे कसं असतं, जे ते वेगवेगळे पद्धती असतात। काय शेतकरी जोरवर पद्धत करते, दोन एका ठिकाणी दीड फुट अंतर सोडून, परत 7 फुट अंतर सोडून, परत 2 लाईनी असे करतात। आपण कसे केले? पण आपण काय केले, 6x7 लागेल केलेले आहे। 6x6 फूट रुंद आणि उभी 5 फूट। ओके, 6x5 वर लागेल केलेली आहे। 6x5 वर केली। 1 एकरामध्ये आपण साधारणतः किती रोपे लावले? ह्या 1 एकरामध्ये 1400 रुपये बसतात। 1400 पर्यंत बसते? हा, 1400 रुपये, 1400-1450 रुपये बसतात एकरी 6x5 वर। ठीक आहे सर, आपण आता जर लागवड करण्यापूर्वी ह्याला काय सेंद्रिय खत किंवा शेणखत असं काय वापरलेलं आहे? ह्याला फक्त 1 पाटी 1000 प्रति झाडाला 1 पाटी शेणखत टाकलेलं आहे। ओके, आणि 2 डोस टाकले आपले बेसळ डोस। बर, केळी या पिकासाठी जमीन कशी असावी, आपलं काय मत आहे याबद्दल? लेख खरपा पण नसावी आणि लेख काळ रान पण नसावी, रान नेहमी मीडियम साईज असावे, मध्यम साईज असावी। सर, आपण या केळीच्या पिकासाठी आता सध्या पाणी व्यवस्थापन कसे करतात, ड्रिपच्या सहाय्याने की पाटपाट? ह्या चालू थंडी दिवस आहेत, त्यामुळे ड्रिपनं पाणी देतो आणि जे ज्या ऊन चालू होतो त्याच्या आम्हाला स्टेज बघूनच घरा येणं शकता शेण किंवा पिलू वाढण्याचा असे, त्या त्या हिशोबाने मग मोकळं भिजू जाते पाटाच्या सहाय्यानं। ठीक आहे, आपण याला या केळी पिकाला रासायनिक खतांचं व्यवस्थापन कसं करताय? लावून 2 महिने झाल्यानंतर प्रतिदाराला 200 ग्रॅम काय देता? त्याला युरिया, युरिया 1800, पोटॅश, लिंबू पेंट, अमोनिया सल्फेट। कसं प्रमाण असतं आपलं? ही एकरी सरासरी 250 ग्रॅम सरासरी प्रत्येक समजा सरासरी 250 ग्रॅम मिक्स करून प्रतिदाराला 250 ग्रॅम 1-1.5 डोस आणि त्यानंतर ज्याच्या मला 2 महिने डोस दिला की 4 महिन्यानंतर बांधणी टायमाला पक्की बांधणी करताना अर्धा किलो डोस आणि 1 पाटी शेणखत टाकायचा आणि बुजवड घेऊन बेड तयार करून घ्यायचा ट्रॅक्टर सहाय्यानं। ट्रॅक्टरच्या सहाय्याने याला बेड तयार करून घ्यायचं। ही केळी लागवड केल्यानंतर त्याचा म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, फळे येण्यास किंवा तो घड येण्यास किती महिन्यापासून सुरुवात होती? ही घड येण्यासाठी 7.5 ते 8 महिने चालू होती, चालू होती। 8 महिन्यानंतर किती महिन्यात पूर्ण म्हणजे आपली बाग तयार होती? ज्या टायमा येणं बाहेर पडती पूर्ण, 15 दिवसात जास्तीत जास्त 15 दिवसात एक लेवल जो प्लॉट असला तुमचा तर 15 दिवसात येणं बाहेर पडती आणि येणं बाहेर पडल्यापासून 3 महिन्यानंतर हार्वेस्टिंगला प्लॉट येतो पूर्ण, म्हणजे 10.5 ते 11 महिन्यात पूर्ण हार्वेस्टिंग प्लॉट होऊन जातो। म्हणजे 12 महिन्यामध्ये आपलं पूर्ण? हा, 12 महिन्या अगोदर 10.5 ते 11 महिने आसपास पूर्ण प्लॉट हार्वेस्टिंग होऊन रिकाम होतो पूर्ण। याच्यावर कोणकोणते रोग होतात आणि याच्यावर उपाययोजना काय करावी? हा, लहानपणापासून जर तुम्ही रेग्युलर लिक्विड सोडणं, वेळ पाणी जर गेलं तर ह्या रोग क्षमता अतिशय कमी आहे, जे तुमचे जे
ही राजांशांची वराडी आहे, तर अतिशय रोग कमी आणि तुमचे जर जैनचे रोप असेल तर आता जैनमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे जैनमध्ये पूर्ण व्हायरस क्षमता ज्यादा आहे, त्यामुळं व्हायरस कमी प्रमाण पूर्ण म्हणजे 0% व्हायरस आणि जैनची जी वराडी आहे तुमची जैनमध्ये 60% व्हायरस आहे। क्वचितच एखाद्या शेतकऱ्याचे रोप आले, क्वचितच एखाद्या शेतकऱ्या रोप बिगर व्हायरस येते, नाही तर सरासरी पूर्ण व्हायरसचे रोप येतात। आणि हे राजांशाहीमध्ये गॅरंटेड रोप ओरिजिनल पावती, जर तक्रार रोप समजा घराचा काय फॉल्ट झाला किंवा ये क्षमता कमी लहान मोठं घर तर आपल्या ओरिजिनल बिल तर कम जर ती ओरिजिनल बिल घेऊन जर तुम्ही कंपनीत गेला तर कंपनी बदलून देऊन आयुर्वेदिक ज्या रोपाचा खर्च आहे ती भरपाई देऊ शकते, पण जैन ही कंपनी अजिबात अंगावर येऊ शकत नाही, रोपे विली विकली का विषय संपवते पूर्ण। बरं सर, बरेचसे शेतकरी सध्या ऊस शेतीकडे वळलेले आहेत किंवा द्राक्ष शेती, डाळिंब शेती, पण तुम्ही सर मी पाहिलं की पपई केली आहे आणि केळी केलेली आहे, तर याच पिकाकडे वळण्याचं मागचं कारण काय? ह्याच पिकाकडे वळणं कसं आहे, ऊस जर आपण केला रेगुळमध्ये तर 17 ते 18 महिन्यात समजा सरासरी लागण सुद्धा जाऊ शकत नाही। बरोबर। तर ही केळीचे जे पीक आहे हे 11 महिन्यात पहिलं पीक निघतं आणि दुसरं जे पीक आहे बघा ही दुसरं पीक धरलेलं आहे, तर हे 7 महिन्यात पूर्ण हार्वेस्टिंग होऊन 9 महिन्यापर्यंत मी सरासरी 18 महिन्यात 2 पीक निघू शकतात। आणि हे केळी कसं आहे, सरासरी लागण 40 टनापासून 35 ते 40 टन एकरी निघते, सर रेग्युलर जर 8-9 रुपये दर रेंज धरली तर तुम्हाला सरासरी ऊसापेक्षा जास्त पैसे होऊ शकतात। आणि दुसरं पैसे म्हणजे खोडोळ पीक, एक आणि खोडोळी पीक आहे त्याला खर्च कमी आहे, ऑलरेडी रोप जागेला असते ती 7.5 तुमचं वाचलं असते, शेणखत वाचतो, अधिक तुमचा ड्रिपचा खर्च, लेबरचा खर्च, बांधणी हे जी वरचा खर्च होणार असतो ते अतिशय कमी होतो, कारण की तुमचा खोडोळी खर्च आहे ठीक अगोदर तुमचा 60% खर्च आला असतो, या रोप जायला तयार शेणखत ही पूर्ण फक्त 30% खर्च असतो वर आणि अतिशय परवडणार पीक। म्हणजे सर आपल्याला ज्या ठिकाणी ऊस पिकासाठी 18 महिन्यात एकच पीक जात, खर्च जास्त, खते जास्त, पाणी जास्त, पाणी जास्त, त्यामध्ये आपण केळीचे 2 पिके घेतो एका पिकामध्ये। हा, 2 पिके घेऊ शकतो आपण, म्हणजे परवडण्यासारखे पीक। आपल्याला खोडव्याला किती उत्पन्न लाखामध्ये मिळू शकतं आणि पहिल्या पिकाला किती मिळू शकतं काय सांगा? लागणीचं जे कसं असतं, लागणीला खोड्यापेक्षा 2 रुपये 1 रुपया जास्त मार्केट असतं आणि खोड्याला 2 रुपये मार्केट कमी असतं, जास्तीत जास्त 1 रुपया असतो, 1-2 रुपये मालाच्या अवकाव असतो, पूर्ण खेळ असतो हे। सर मग आपल्याला आता सध्या तर आपला हार्वेस्टिंगला आलेला आहे, हा पूर्ण प्लॉट आपला हार्वेस्टिंग आलेला आहे, मागचा विचार केला आधी आपण केलेली, हा आधी आपण केलेला आहे, आपल्याला ह्या 2 पिकामध्ये टोटल उत्पन्न किती मिळालं एकरी? सरासरी एकरी उत्पन्न बघा 35 टन निघू शकतं, 35 ते 40 टनापासून एकरी उत्पन्न निघू शकतं, नाही नाही लागणे फक्त आणि खोडवा 30-30 टनापासून निघतो, म्हणजे 35 टन कमीत कमी सरासरी 60-65 टन एकरी आरामशीर उत्पन्न निघू शकतं रेग्युलर मध्ये जर शेतकऱ्यांनी केलं। त्याला मिनिमम किती आपल्याला दर मिळतो आणि मॅक्सिमम किती मिळतो? सरासरी आता दर आता आमचं हार्वेस्टिंग प्लॉट चालू आहे तर त्याची एक्सपोर्टला मागणी 13 रुपये होती, मी एक्सपोर्टला माल 13 रुपये दिला होता, आता एक्सपोर्टवाल्याने काय झाले थोडी थंडी वाढल्यामुळे बाहेर मार्केट नसल्यामुळे एक्सपोर्टवाली आले नाहीत, तर आता 11 रुपये मार्केटला 10 रुपये 11 रुपये माझी मागणी आहे, उद्या मी याचा चालू आहे हार्वेस्टिंग माझं 11 रुपयेनं, म्हणजे 10 टायर माल गाडीला। कॅल्क्युलेशन जर आपण केलं सरासरी त्याचं जर आपण 12 रुपयेने दर पकडलं, हा सरासरी 12 रुपये टन उत्पन्न दोन्ही पिकाचं पकडलं, हा तरी 72 7 लाख हजारापर्यंत दोन्ही पिकाचं उत्पन्न 18 महिन्यामध्ये, हा 18 महिन्यामध्ये 7 लाख रुपये 20,000 रुपये होऊ शकतात। सर आता याच्यावर खर्च किती होतो आपला? सरासरी आपल्याला लागण्या सुरुवातीला रोपाचा खर्च ज्यादा वाढतो, माझा 14-15 रुपये रोप असते त्यामुळे खर्च ज्यादा वाढतो, तर सरासरी शेणखत तुमचा बेसर डोस अधिक रोपाचा खर्च सरासरी 60,000 रुपये एकरी येतो, म्हणजे टोटल आपला खर्च 60,000 होणार आहे, टोटल एकरी 60,000 रुपये खर्च रेगुलरमध्ये येतो। खोडव्याला पुन्हा किती खर्च? खोडव्या सरासरी 25 ते 30,000 रुपये 25,000 रुपये खर्च येतो, 25,000 रुपये आपण सरासरी 1 लाख रुपये जरी खर्च, हा 1 लाख रुपये खर्च येतो, 6 लाख रुपये आपल्याला निव्वळ नफा राहू शकतो। सर याचं मार्केट कसं असतं आणि याला सुद्धा डायरेक्ट व्यापारी घेऊन जातात का आपल्याला घेऊन जावं लागतं? हे असतं, जर प्लॉट तुमचा मोठा असेल तर दिल्ली मार्केट, मुंबई मार्केट, वाशी बाहेरचे व्यापारी असेल ते येऊ शकतात, हार्वेस्टिंग जायला करतात त्यामुळं आपल्याला नेऊ शकत लागत नाही। ठीक आहे, आता सर्वात दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे सर वारा जास्त असेल
तर याला थोडेसे म्हणजे बाधा होण्याची शक्यता असते, मग त्याच्यासाठी काय उपाययोजना करतात? काय शेतकरी काय करतात, कडला घास गवत लावू शकतात किंवा शिवर लावू शकतात, तर काय न लावतात. आमचं जे प्लॉट आहे पूर्ण 4 एकराचा, ते कुठेही घास गवत नाही, शिवरे नाही, काय काहीही शेतकऱ्यांनी लावू नये. जर तुम्ही जर शिवरे लावला तर कडल्यात 2 लाईने, 2 झाडं, प्रत्येक लाईनीचे 2 झाडं ही सावलीनं वाढू शकत नाही, खराब होतात. त्यामुळे कुठलाही अडचणी काही इश्यू येत नाही, कारण की आमचा 8 वर्षाचा अनुभव आहे. आम्ही कुठल्याही पद्धतीनं जास्त वादळ आलं तरच तरच तरी सरासरी वादळ येऊ शकत नाही, मी वारं निघून जात. सर, आपण या शेतीमधून केळी उत्पन्न एवढं चांगलं घेताय, आपण असे या शेतीमधून असे आपल्या शेतीमध्ये बदल किंवा असं काही खरेदी किंवा मोठा व्यवहार असं काय केलेला आहे का? हो, केलेला आहे. गेल्या वर्षी आमचे केळीचे उत्पन्न, गेल्या वर्षी लॉकडाऊन होते आमच्या, गेल्या वर्षी केळी लावून त्याच्या अगोदर वर्षात आमचे 4 एकर प्लॉट होता, तर सरासरी 25 लाख रुपये झाले होते 4 एकरामध्ये. आमचं 4 एकरामध्ये 25 लाख हा झाले होते. म्हणजे 6-6.5 लाख रुपये प्रति एकरी मिळाला होता. रेट फुल रेगुलर मिळाला, 14-15 रुपये रेट मिळाला होता, आणि त्यामुळे आम्ही चिटकून प्लॉट निघाला होता, खरेदी केली आहे. ओके सर, आता सर तुम्ही खूप म्हणजे चांगले आपल्या शेतीमध्ये प्रयोग करत आहात, पारंपरिक पद्धतीने न राहता तुमच्याकडे सध्या मी पाहतो आहे की पपई आहे, केळी आहे, तसेच कलिंगड आहे, तर सर टोमॅटो बी घेता आपण? टोमॅटो घेतो आम्ही. तर सर तुमच्या जर आजूबाजूला मी पाहिलं तर बऱ्याच शेतकऱ्यांचे ऊस आहेत, कुणाची इतर पिके आहेत, आपण इतरांपेक्षा खूप वेगळं करता, म्हणजे असं कसं तुमचं असं म्हणजे नियोजन असतं? आमचं कसं असतंय, आमचा वर्षातनं एक सीझन असतो फक्त टोमॅटोचा. टोमॅटो आम्ही तीन चार एकर जर सीझनला फक्त करतो, परत टोमॅटो करत नाही, परत आपले केळी, पपई, कलिंगड हे आपलं करतो. फक्त ऊसाचं काय करणं, 18 महिने पीक थांबतं पीक रानामध्ये, त्यामुळे आम्हाला ती परवडू शकत नाही पीक ऊसाचं. ओके सर, त्यामुळे आम्ही ती करत नाही ऊस. टोटल आपली जमीन किती आहे आणि सर्व आपल्या बागामधून जे काय तुम्ही नवीन प्रयोग करता त्यातून उत्पन्न आपल्याला वार्षिक किती मिळतं सर? सरासरी मला 17 एकर क्षेत्र आहे जागाला, 2 विहीर आहे त्या, 17 एकर क्षेत्र आहे जागाला. सरासरी जर विचार केला तर 25 लाख रुपयापासून आम्ही उत्पन्न वर्षाला काढू शकतो. नाही, मी आणि वडील, माझा जी लहान भाऊ आहे ते बीएससी बायोटेक वगैरे झालेली आहे पूर्ण, त्याची डिग्री मिळाली, लायसन्स मिळाले, पूर्ण झालेलं आहे, पण आता ते एमपीसीचा अभ्यास करू शकतोय. हा, ती काय शेतीमध्ये नसतो, मी आणि वडील असतो शेतीमध्ये, आई वडील, कामगार वगैरे काय आहेत? कामगार असतेच ना, गरजेनुसार कामगार असतात. ज्या टायमा टोमॅटो असतो त्या टायमाला बांधलेले कामगार असतात, 10 बाया कंटिन्यू 4 महिने लेबर असते आपलं. ओके, तर शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकता की यांनी आपल्या शेतामध्ये वेगवेगळे प्रयोग करून वेगवेगळी पिकं घेत आहेत आणि परिस्थितीनुसार पिकांची लागवड करून चांगले उत्पन्नही घेत आहेत. तसेच प्रत्येक शेतकऱ्याने खरंच आपण आपल्या शेतीमध्ये एकच पीक न घेता असे फेरबदल करणे गरजेचे आहे. त्यामुळे काय होईल की जमिनीची जी सुपीकता ही टिकून राहील आणि एकच एक पीक घेण्यामुळे जमिनी खराब होते आणि पीकही चांगले येत नाही. तर यांनी निश्चितच वेगवेगळी पिके घेऊन चांगलं उत्पन्न घेत आहे. सर, आपण खूप छान माहिती दिली, निश्चितच शेतकऱ्यांना या माहितीचा फायदा होईल. धन्यवाद. आपलं नाव आणि मोबाईल नंबर जाता जाता सांग. माझे नाव महादेव विलास कांबळे, मुक्काम पोस्ट वाखरी, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. मोबाईल नंबर 91-30-60-31-84.